6 जानेवारी हा दिवस राज्य पत्रकारिता दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाचं एक विशेष असं महत्व आहे. मराठी वृत्तपत्रांचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आज दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, त्यामुळेच हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात राज्य पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनाच्या निमित्तानं देशातील सर्व पत्रकार मित्रमैत्रिणींना पत्रकार दिनाच्या सीबीएस न्यूज मराठीच्या कडून लाखो शुभेच्छा व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन. अवघ्या 34 वर्षाच्या अल्पायुष्यात बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं कार्य ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाळशास्त्रींचं नाव कायमच स्मरणात राहील. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण या वृत्तपत्रानं भारतात प्रथमच वर्तमानपत्राचा प्रारंभ केला, म्हणून आजचा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आमचं सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मारकड सर यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या अडवळणी व दुर्गम भागात असलेल्या पोंभुर्ले या त्यांच्या जन्मगावी असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाविषयी घेतलेला आढावा व बाळशास्त्री जांभेकर यांचे 5वे वंशज सन्माननीय सुधाकर जांभेकर यांच्यासोबत साधलेला हा संवाद. हेच ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणचं स्मारक. मी CBS न्यूज सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मारकड. टोटल आता जांभेकर कुटुंबियांची संख्या टोटल किती आहे तरी? कुटुंब 300 आहेत या म्हणजे जगाच्या पाठीवर सगळी आम्ही नोंद केली. सर्व पोंभुर्ल्यात आणि किती कुठलाही जांभेकर जरी असला तरी हे त्यांचं मूळ घर आहे कुलदैवत. कसे ते पत्रकारिकडे कसे वळले असं काही इतिहास काय सांगतो? ते ह्या इंग्लिश लोकांच्या ह्याच्यामुळं जी अन्याय होत होता ना त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते पत्रकारितेच्या ह्याच्यात घुसून त्यांना 13 भाषा येत होत्या एकंदर न शिकताना बाहेरच्या म्हणजे जगातल्या सुद्धा आपल्या भारतातल्या येतच होत्या पण 13 भाषा. त्यांना बाल बृहस्पती असं नाव आहे आणि गांधीजींना पितामह म्हणतात, दादामाई नवरोजींना पितामह. तर ते सुद्धा ह्यांना गुरु मानत होते दादाभाई नवरोजी. म्हणजे भारताचे कोण होतात ते बघा तुम्ही, एवढा महान पुरुष आहे. आणि आपण त्यांचे वंशज आहात. उद्या आज पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. उद्या 6 जानेवारी महाराष्ट्रातून या ठिकाणी पत्रकार येतात. पत्रकारांची पंढरी म्हटलं होय होय मूळ पण तरीही पोंभुर्ले आपण दुर्लक्ष करत आले काय शासनाचं काय आम्ही खरं म्हणाल तर शासनाकडे काहीही मागणी करत नाही. जांभेकर कुटुंबीय आमची काही अपेक्षा नाही. निरपेक्ष बुद्धीने आम्ही हे सगळं करीत आहोत. आज 27 वर्ष मी इथे सेवा करतो. या आले गेलेल्यांची उठाबस चहा पाणी द्या सगळं अगदी कार्यक्रमाला कशालाही सहकार्य आमचं आहे. कसलंही असून ते चांगल्या कार्याला आमचं सहकार्य आहे. स्मारक म्हणजेच आद्य पत्रकार जन्म घर आणि हे घर आम्ही म्हणजे कोणालाही न देण्यासाठी ग्रामपंचायतीचा पण ठराव आहे की ही गावाला आणि ह्या महाराष्ट्राला भूषणावं जागा आहे ती कुठल्याही संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या नावे करून देण्यात येऊ नये असा ग्रामपंचायतीचा पण ठराव आहे. जन्मदिन हा नेमका कोणत्या दिवशी? 20 फेब्रुवारी पत्रकार दिन. त्या दिवशी पत्रक दर्पण काढलेला आणि 17 मे हा निर्वाण दिन. निर्वाण दिन 17 मे. उद्याचा जो आहे तो जन्मदिवस नाही. नाही तर पत्रकार म्हणजे दर्पणचा दर्पणचा जन्म थोडक्यात तो जयंती. ओके. आणि आपल्या आता मुलं काय करतात नेमके? माझे 2 मुलगे आहेत. एक रवळनाथ कोऑपरेटिव्ह मध्ये काका. आपण CBS न्यूज मराठीबद्दल बरोबर म्हणजे छानपैकी गप्पा मारलेल्या आहेत आणि असंच यापुढे सहकारी राहू द्या. सर्व पत्रकारांना देण्याच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांना
सीबीएस न्यूज मराठी तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि काका तुम्हालाही शुभेच्छा आणि आमच्याही शुभेच्छा सहस्र नूतन वर्षाच्या सहस्र शुभेच्छा।